उद्धव ठाकरे शिंदेंना धक्का देणार। शिंदे गटाचे अनेक आमदार ठाकरेंकडे जाणार। नाराज आमदारांना परत आणण्याच्या हालचाली। राज्याच्या राजकारणात काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडतायत। सुप्रीम कोर्टाचा निकाल शिंदे सरकार विरोधात आला तर अजित पवार भाजप सोबत जाणार अशा चर्चा सुरूच आहेत। त्यात आता शिंदे गटाचे काही आमदार नाराज असल्याची चर्चा रंगली आहे। याच नाराजीचा फायदा उचलून ठाकरे एकनाथ शिंदेंना धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे। शिंदे गटाच्या नाराज आमदारांसाठी खुद्द उद्धव ठाकरेंनीच मातोश्रीचे दरवाजे खुले केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। याबाबत दुसरं तिसरं कोणी नाही तर ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि उपसभापती नीलम गोऱ्हेंनी सूचक विधान केलंय। पहिली गोष्ट अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन। असे महत्त्वाचे की उद्धव साहेब आणि पक्षश्रेष्ठी त्यांना परत घेणार आहेत की नाही हा एक विषय आहे, त्यामुळे त्याच्यावरती काहीच भाषण करणं योग्य नाही। दुसरे ईडी किंवा सीबीआयच्या चौकशांचं पण खूप हे आहे, पण आणीबाणीच्या ह्याला जे काही आम्ही पाहिलं त्याच्यावरून मी सांगू शकते की निवडणूक डिक्लेअर होते आणि आमदारकी संपते आणि नवीन आमदारकीचे फॉर्म भरायचे असतात त्या मधल्या काळात कोणी कुठे जाऊ शकतो माणूस। तर 40 आमदार शिंदेंसोबतच असल्याचा दावा शिंदे गटानं केलाय। पूर्ण विश्वास 100% एकनाथ शिंदे साहेबावर आहे। एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो निर्णय आमच्या सारख्या सर्व कार्यकर्त्याला मान्य राहील। एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेतील 40 आमदार आणि 10 अपक्ष असे मिळून 50 आमदार आहेत। मात्र शिंदेंसोबत गेलेल्या शिवसेनेच्या 40 पैकी फक्त 10 आमदारांनाच मंत्रीपद मिळालं, अपक्ष आमदारांना तर मंत्रीपदही मिळालं नाही। राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार अजूनही प्रलंबित आहे। त्यात सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात आला तर शिंदेंचं मुख्यमंत्री पद जाऊ शकतं। अशा परिस्थितीत अजित पवार भाजपसोबत येणार असतील तर आपलं भवितव्य काय, याच चिंतेतून शिंदे गटात अस्वस्थता पसरल्याची चर्चा आहे। त्यात नीलम गोऱ्हेंच्या विधानामुळे या चर्चांना आणखीनच बळ मिळालंय। अरुण म्हेत्रे, Zee24 पुणे। सह्याद्रीची उंची म्हणजे Zee24।